नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर ॲज अ शेअर मार्केट ॲनालिस्ट, ट्रेनर आणि मेंटॉर तुमचं आपल्या मराठीतील यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर नवीन असताल किंवा हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहताय तर आपल्या ह्या मराठीतील चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनलाही प्रेस करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या अपडेट्स तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. तसेच हा चॅनेल जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुम्ही शेअर करा, जेणेकरून आपल्या ह्या मराठीतील व्हिडिओ आपल्या सर्व मराठी बांधवांपर्यंत पोचवायला मदत होईल. तर मित्रांनो, आपण प्रत्येक वेळी नवीन टॉपिक्स घेतोय, नवीन बेसिक्सवर शिकतोय, टेक्निकल ॲनालिसिस शिकतोय. तुमच्याकडून ज्या येत असलेल्या फीडबॅक्स म्हणजे जसं टॉपिक वाईज काम करतोय, तर आजचा टॉपिक पुन्हा एक नवीन घेतला आहे. जसं मला लोकांकडून फीडबॅक आला की बऱ्याच लोकांना मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना ज्या ऑर्डर्स असतात त्याच्याबद्दल जरा शंका आहे, त्या कशा यूज करायच्या, त्याचा यूज काय, अर्थ काय होतो, हे नवीन लोकांना समजत नाही. किंवा बऱ्यापैकी जे जुने लोक आहेत त्यांना पण त्यांनी कधी काय काय यूज गोष्टी यूज नाहीत केलेल्या. तर आज ह्या विषयामध्ये आपण आज बोलणार आहोत की मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना ज्या ऑर्डरचे टाईप्स आहेत आणि त्याचे यूज काय, ऑर्डर टाईप्स अँड यूज म्हणजे ऑर्डरचे जे प्रकार आहेत आणि त्यांचा वापर काय करायचा किंवा त्यांचा अर्थ काय होतो, जेणेकरून आपल्याला आपल्या ट्रेडिंगमध्ये त्याचा फायदा होईल. किंवा तुम्ही जर नवीन असाल तर त्याच्यामुळे तुमच्या ज्या काही क्वेरीज असतील तर त्या क्लिअर होण्यास नक्कीच मदत होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन कंपन्या ज्या सध्या मार्केटमध्ये आहेत, म्हणजे सरासरी प्रत्येक ऑर्डर टाईप्स या सर्व कंपन्यांच्या सेमच असतात, फक्त छोटे मोठे काही फंक्शन्स प्रत्येकाचे चेंजेबल्स आहेत. तर मी ह्याच्यामध्ये आज अपस्टॉक ही कंपनी आणि तसे झिरोदा ह्या दोन कंपन्यांच्या ऑर्डर टाईप्सवर आपण आज चर्चा करणार आहे. मोस्टली सगळ्यांचे सेमच असतात, फक्त जे काय वेगळे पॅरामीटर्स आहेत त्याचे आपण डिस्कशन करू आणि अर्थ प्रत्येकाचे वेगळेच असतात, म्हणजे जे अर्थ जे निघणार आहे तर त्या प्रत्येकाचा अर्थ सेमच असणार आहे, फक्त काय त्यांचे जे म्हणजे काय म्हणतो आपण यूज करताना त्यांनी जे पॅरामीटर्स केलेले असतील त्यांचे मिनिंग्स किंवा जे नाव दिलेलं असेल ते वेगळं असेल, पण अर्थ त्यांचा सेमच असणार आहे. तर पाहूया मित्रांनो, अपस्टॉक आणि झिरोदावरील ऑर्डर टाईप्स आणि त्यांचे प्रकार कसे यूज करायचं, त्याचा अर्थ काय होईल. तर सरासरी हे पहिल्यांदा आपण अपस्टॉककडून सुरुवात करू. तर ह्याच्यामध्ये पहिला असला हा लुपिनचा शेअर्स आहे. ह्या लुपिनच्या शेअरमध्ये बघताना जर तुम्ही इक्विटी दिसत आहे माझ्या इक्विटीमध्ये कॅशमधला हा शेअर आहे, तर तुम्ही घेताना आता जी मार्केट प्राईस 832 आहे, ही क्वांटिटी ह्या क्वांटिटीमध्ये मला टाकायचं आहे की किती क्वांटिटी मला बाय करायची, म्हणजे माझ्या अकाउंटला जेवढा पोर्टफोलिओमध्ये बॅलन्स आहे तर त्याच्यानुसार मला हा बाय करायचा आहे. ओके, एक क्वांटिटी पासून तुम्ही 1000 क्वांटिटीपर्यंत बाय करू शकता, ती क्वांटिटी किती आहे तुम्ही ठरवू शकता, म्हणजे तुम्हाला किती बाय करायचं आहे ते. ओके, एक ते मिनिमम एक घ्यावी लागते, त्याच्यापुढे तुम्ही किती क्वांटिटी घेऊ शकता. त्याच्यानंतर ना पुढचा जे प्रकार असतो तो सिम्पल, म्हणजे ऑर्डर कॉम्प्लेक्सिटी हा जो ऑप्शन दिसतोय त्याच्यामध्ये सिम्पल, म्हणजे सिम्पल ज्यावेळी आपण क्लिक करतो त्यावेळी ती एक नॉर्मल ऑर्डर असते, म्हणजे ह्या ऑर्डरला तुम्हाला एक नॉर्मल ऑर्डर पडते आणि ही तुम्ही कॅरी फॉरवर्ड असते, ह्याच्यामध्ये काही ॲडिशनल तुम्हाला टाकावं लागत नाही, म्हणजे नॉर्मल तुम्ही बाय आणि सेल करता तशा प्रकारची ऑर्डर असते, त्यालाच आपण एक सिम्पल ऑर्डर बोललं जातं. त्याच्यानंतर ना सी ओ असा एक ऑप्शन येतो. आता सी ओ ऑप्शन असा आहे त्याला आपण बोललं जातं कवर ऑर्डर. ही कवर ऑर्डर काय असते, तर बऱ्यापैकी वेळा आपण ज्यावेळेस एखादा स्टॉक बाय करतो तर त्यावेळी हा कवर ऑप्शनवर जर मी क्लिक करतोय तर ही ऑर्डर टाकतानाच तो मला स्टॉप लॉस विचारेल. ओके, म्हणजे काय होतं तर आपली रिस्क ॲटोमॅटिक कमी होते. म्हणजे मी जर वरच्या प्रकारामध्ये जर बाय करतोय तर सिम्पल ऑर्डरमध्ये मला तो फक्त बाय विचारेल. ओके, बाय विचारल्यानंतर मला त्याच्यामध्ये स्टॉप लॉस वगैरे काय नसणार आहे, पण ज्यावेळी मी सी ओवर क्लिक करतोय तर त्यावेळी मला तो त्याची बाईंग प्राईस प्लस तुमचा जो काही स्टॉप लॉस असणार आहे तो विचारणार आहे. त्यामुळे माझे काय होते, इथे रिस्क कमी होते कारण मी ऑलरेडी त्याला स्टॉप लॉस देतोय आणि त्यामुळे ह्या ऑर्डरला थोडं मार्जिनही जास्त मिळत असतं. ओके, त्याच्यानंतर ना पुढचा प्रकार असतो ओ सी ओ. ओ सी ओचा अर्थ असतो वन कॅन्सल्स ऑर्डर. म्हणजे काय, तर ह्या ऑर्डरमध्ये आपल्याला तीन पॅरामीटरमध्ये ही ऑर्डर टाकायला येते. पहिली असते ह्याच्यामध्ये जी बाईंग प्राईस असते, म्हणजे तुम्हाला कुठल्या प्राईजला तो बाय करायचा आहे, त्याच्यामध्ये असेल मार्केट प्राईज असेल किंवा लिमिट प्राईज असेल, म्हणजे आपण जी ठरवणार. लिमिट प्राईज म्हणलं तर जी प्राईज आपल्याला वाटते ती प्राईज आपण तिथे टाकू शकतो. तसेच ह्याच्यामध्ये टार्गेटही विचारलं जातं, म्हणजे तुम्ही बाय करताना तुमची बाईंग प्राईज विचारेल, त्याच्यानंतर तुम्हाला ते टार्गेट विचारेल की तुम्हाला किती टार्गेट हवं आहे, तुमचं किती एक्सपेक्टेड टार्गेट आहे. त्याच्यानंतर ना ह्या ऑर्डरमध्ये स्टॉप लॉसही विचारला जातो.
बघा, ह्या ऑर्डरचा फायदा काय आहे तर तुम्हाला तो स्टॉप लॉसही विचारला जातो, आणि तो स्टॉप लॉस ट्रेलिंग आहे का, म्हणजे ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणजे काय, जो ॲटोमॅटिकली हळूहळू हळूहळू ट्रेल होणार आहे, म्हणजे वर 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 जात राहणार आहे. तर ह्या सर्व बाबी ह्या एकाच ऑर्डरमध्ये कव्हर केल्या जातात. पण ही ऑर्डर जी राहते ती फक्त इंट्राडेसाठीच यूज केली जाते. ओके, कारण ह्या ऑर्डरमध्ये तुम्ही बाईंग प्राईस टाकताय किंवा सेलिंग प्राईस, जर तुम्ही सेल करणार असाल तर सेलिंग प्राईस असेल, टार्गेट राहील, स्टॉप लॉस राहील, प्लस ट्रेलिंग स्टॉप लॉस राहील, म्हणजे तो स्टॉप लॉस तुमच्या, जर तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस टाकला तर त्या प्राईजनुसार तो वर, जशी प्राईस तुमचं टार्गेट वर जाईल तसा तो ट्रेलिंग स्टॉप लॉसही ट्रेल होत जातो. ह्या हाय ऑर्डरचा फायदा असतो. त्याच्यानंतर ना AMO हा असा एक ऑप्शन असतो. AMO म्हणजे काय असतं तर आफ्टर मार्केट ऑर्डर, म्हणजे जर समजा मला उद्या मार्केटमध्ये ट्रेड करायला वेळ नाही आणि मला जर उद्या बाय करायचं तर आफ्टर मार्केट ऑर्डर मला असा एक ऑप्शन देतं की आज 3:30 नंतर मार्केट क्लोज झाल्यापासून उद्याचं मार्केट ओपन होईपर्यंत मी ते ऑर्डर टाकू शकतो. म्हणजे जर मला आत्ता ऑर्डर टाकायची, संध्याकाळी 6 मला जर ऑर्डर टाकायची, मार्केट क्लोज आहे इक्विटीमध्ये, ओके, इक्विटी आणि फ्युचर ऑप्शनसाठी मार्केट क्लोज आहे, तर अशावेळी मी AMO क्लिक करेल आणि तिथे जाऊन एक प्राईस टाकेल की जी मला डिझायरेबल प्राईस आहे माझी, की मला ह्या प्राईजला उद्या स्टॉक बाय करायचा आहे, पण उद्या मी तो बाय करू शकत नाही का तर माझं काम आहे, तर हे करायचं आहे तर ते काम मी AMO प्रेस करून करू शकतो. समजलं मित्रांनो, सिम्पल ऑर्डर काय आहे, कव्हर ऑर्डर, OCO आणि AMO हे आपण ह्याच्यामध्ये पाहिलं. त्याच्यानंतर ना हे झालं आधीचं, पाहिलं आपण ऑर्डर कॉम्प्लेक्सिटी, आता पाहतोय आपण ऑर्डरचे टाईप्स कुठले, म्हणजे कॉम्प्लेक्सिटी म्हणजे प्रकार झाले त्याच्यामध्ये, कुठल्या प्रकारात तुम्हाला ट्रेड करायचं आहे, नॉर्मलमध्ये करायचं आहे, इंट्राडेमध्ये करायचं आहे, कव्हर म्हणजे कव्हर ऑर्डर किंवा OCO हे झाले, किंवा AMO करायचं आहे. आता ऑर्डरचे टाईप आहेत तर ती ऑर्डर तुम्हाला कशी पाहिजे हे ऑर्डर टाईपमध्ये समजलं जातं. मार्केट ऑर्डर काय असते, तुम्ही जर मार्केट ऑर्डरवर क्लिक केलं तर मार्केटमध्ये जी प्राईस चालू आहे, जी करंट प्राईस चालू आहे, त्या प्राईजने ऑर्डर पडते आणि त्या प्राईजने तुम्ही बाय करताय तर बाय होईल, सेल करताय तर मार्केट प्राईजनं सेल होईल, त्यालाच बोललं जातं मार्केट प्राईज. लिमिट प्राईज हा एक असा ऑप्शन आहे, जर मार्केट प्राईज समजा 832 रुपये चालू आहे पण मला वाटतं आहे की 832 वरून 830 येऊ शकतो, तर मला लिमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि 830 टाकायचं आहे, जेणेकरून माझी ज्यावेळी 830 प्राईज येईल लुपिनची तर त्यावेळी तो बाय होऊ शकतो. समजलं, प्राईज विच वी वॉन्ट त्यालाच आपण लिमिट प्राईज बोललो जातो. त्याच्यानंतर ना SL LMT म्हणजे स्टॉप लॉस लिमिट ऑर्डर म्हणजे काय, तर स्टॉप लॉस लिमिट ऑर्डरमध्ये स्टॉप लॉस देऊ शकतो आपण त्या ऑर्डरला, आणि म्हणजे एखादी ऑर्डर आपण बाय केली, आता बाय केल्यानंतर तुम्ही जर सेल लावताय किंवा त्याच्यामध्ये स्टॉप लॉस हा एक ऑप्शन असतो, मग तुम्हाला सेल नाही करायचा लगेच, पण तुम्हाला एक सिक्युरिटीसाठी स्टॉप लॉस लावायचा आहे, मग अशावेळी SL LMT जातो मी, तर त्याचा अर्थ होतो स्टॉप लॉस लिमिट ऑर्डर. इथे आपण काय करू शकतो तर आपल्या ऑर्डरला स्टॉप लॉसला जो तुम्हाला पाहिजे, म्हणजे जर मी ते 832 बाय करतोय तर मला वाटतं की 830 स्टॉप लॉस हवाय, तर मी ह्या ऑप्शनमध्ये जाऊन त्याला देऊ शकतो. त्याच्यानंतर ना राहतं SL मार्केट, म्हणजे काय, स्टॉप लॉस प्राईज बाय मार्केट ऑर्डर, म्हणजे काय, SL मार्केट क्लिअर करतोय तर जो मार्केटला प्राईज राहील, म्हणजे समजा एखादा स्टॉक वर 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 जातोय, तर अशावेळी मी SL मार्केटवर क्लिक केलं तर जी प्राईज करंट प्राईज राहील ती त्याची एकदम तो अचानक कॅप्चर करून घेतो आणि ती प्राईज राहील तुमची स्टॉप लॉस मार्केट, आणि तो स्टॉप वर जात राहील, गेला तर काहीच इश्यू नाही, पण पुन्हा जर खाली आला तर तुम्ही ज्या प्राईजला ती ऑर्डर टाकलेली SL मार्केटच्या, तर त्या प्राईजला ती ऑर्डर एक्झिक्यूट होते किंवा ट्रिगर होते. समजलं मित्रांनो, हे झाले ऑर्डर टाईप झाले. त्याच्यानंतर ना बाईंग प्राईज पाहिले आपण की बाईंग प्राईज मला कुठली पाहिजे ती मी इथे टाकू शकतो, जी बाईंग प्राईज मला हवी ती इथे टाकून आपण करू शकतो. आता प्रोडक्ट्समध्ये जातोय तर प्रोडक्ट्समध्ये मला 2 ऑप्शन असतात. एक असतो इंट्राडे, इंट्राडेमध्ये आजची ऑर्डर मला आजच्या पुरता ट्रेड करायचा आहे, म्हणजे जर मला मार्जिन हवं, मार्जिनवर ट्रेड करायचं आहे, आता इंट्राडेला बऱ्यापैकी जास्त मार्जिन असतं काही स्टॉकमध्ये, ते तुम्ही त्यांच्या ब्रोकरेजच्या मार्जिन कॅल्क्युलेटरमध्ये जाऊन चेक करू शकता किती वगैरे असतं ते. तर मला इंट्राडेसाठी जायचं आहे तर इथे क्लिक करायचं आहे आणि इथून मी ती ऑर्डर प्लेस करणार आहे. तसेच ह्याच्यामध्ये दुसरा एक ऑप्शन असतो डिलिव्हरी, म्हणजे मला आज बाय करायचं आहे आणि तो मी फ्युचरमध्ये कधी विकणार आहे भविष्यात, तर मला डिलिव्हरीवर क्लिक करायचं आहे आणि ती ऑर्डर बाय करायची. तर यू कॅन कॅरी पोझिशन, म्हणजे काय, डिलिव्हरीवर जर मी क्लिक करतोय तर ती पोझिशन मी कॅरी घेऊ शकतो माझ्याबरोबर, म्हणजे एंड ऑफ द डे आपल्याकडे ते स्टॉक बाय होणार आहेत अकाउंटमध्ये. त्याच्यानंतर ना राहतो व्हॅलिडिटी, हा एक महत्त्वाचा ऑप्शन आहे. व्हॅलिडिटी म्हणजे काय, तर तुम्ही जी ऑर्डर आहे तिची व्हॅलिडिटी ह्याच्यामध्ये असते. डे ऑर्डर म्हणजे काय, तर सेम डे, म्हणजे आज जर मी एखादी ऑर्डर प्लेस करतो आहे आणि इथे जर डे ऑप्शन आहे
तर ती ऑर्डर पूर्ण दिवसभर मार्केटमध्ये राहणार आहे. म्हणजे जर समजा लुपिनचा शेअर किंवा हा स्टेट बँकेचा शेअर आहे हा 315 रुपये चालू आहे आणि मला वाटतं ह्या 310 आला पाहिजे म्हणून मी 310 बाय करायला लावतो आहे. पण जर तो दिवसभर आलाच नाही तर ती माझी ऑर्डर जोपर्यंत तो ट्रिगर होत नाही तोपर्यंत दिवसभर ती ऑर्डर मार्केटमध्ये पेंडिंग राहणार आहे आणि 3:30 नंतर ऑटोमॅटिक ती ऑर्डर क्लोज होईल. जर तुमची ती प्राईस नाही आली तर ऑटोमॅटिक ती प्राईस क्लोज होते आणि तुमच्याकडे तो कुठल्या प्रकारचा शेअर येणार नाही. पण जर 310 येते तर माझ्याकडे ती ऑलरेडी आलेली असेल, म्हणजे ऑर्डरची व्हॅलिडिटी झाली ऑल द ओव्हर द डे. त्याच्यात दुसरा असा ऑब्लिक ऑप्शन असतो की IOC इमिडिएट ऑर कॅन्सल. म्हणजे जर मी ते इमिडिएट ऑर कॅन्सल टाकतोय आणि मी जर 315 ऑर्डर टाकली आणि 315 माझी बाईंग प्राईस टाकली, ओके, जर मी टाकलेली प्राईस आणि मार्केट प्राईस मॅच नाही झाली तर ती ऑर्डर ॲटोमॅटिकली कॅन्सल होऊन जाते. जर बाय झाला तेवढ्या क्वांटिटी आल्या, म्हणजे जर मला 50 क्वांटिटी हवे आणि 315 जर आता 30 क्वांटिटी सेलिंगला आहेत बरोबर, तर अशा वेळी काय होतील, माझ्याकडे 30 ऑर्डर ऑटोमॅटिक बाय होतात 30 क्वांटिटी आणि 20 क्वांटिटी नाहीत आणि 315 प्राईस पडलेली आहे. पण पुढची प्राईस जर 316 झाली तर माझ्याकडे 30 क्वांटिटी माझी डिलिव्हरी येतील आणि बाकी ऑर्डर ती कॅन्सल होऊन जाईल आणि 20 क्वांटिटी माझ्याकडे येणार नाही. म्हणजेच इमिडिएट ऑर कॅन्सल म्हणजे तुम्ही जी काय क्वांटिटी टाकताय तर त्या प्राईजला जेवढं आहे ते तुमच्याकडे पटकन येतं आणि बाकीची कॅन्सल होऊन जाते ऑर्डर. हे कोणासाठी असतं, जे बिग ट्रेडर्स असतात, कारण त्यांच्या दिवसभरामध्ये खूप सारे ऑर्डर असतात. हे त्यांना असं नको असतं की एखादी ऑर्डर आपली पेंडिंग राहिली वगैरे असे प्रॉब्लेम नको असतात, ती लोकं ह्याच्यामध्ये जाऊन ट्रेड करत असतात. त्याच्यानंतर ना डिस्क्लोज्ड क्वांटिटी असा एक ऑप्शन असतो. डिस्क्लोज क्वांटिटीमध्ये काय असतं, जर इथे मी 100 क्वांटिटी बाय करतो आहे, ओके, पण मला दाखवायचं नाही की बाबा मला 100 क्वांटिटी, मी इथे जर 10 टाकतो आहे तर ऑर्डर दिसताना 10 जर आपण बिड आणि ऑफरमध्ये जातो आपल्याला दिसतं बघा बायर्स किती असतात सेलर्स किती असतात, तर जर तुम्ही एकटेच आहे आणि जर तुमची 100 क्वांटिटी तुम्हाला कोणाला दाखवायची नाही तर तिथे फक्त 10 क्वांटिटी पडते, ओके, आणि ती 10 क्वांटिटी जशी ती प्राईस आली की ते 10 क्वांटिटी येणार आणि बाकीची ऑर्डर ऑटोमॅटिक ओपन होऊन जाते ज्याच्यामध्ये बाकीची ऑर्डर तुम्हाला दिसून जाते. हे झाले डिस्क्लोज क्वांटिटी, म्हणजे तुम्हाला जी प्राईस पाहिजे किंवा जी क्वांटिटी पाहिजे ती इथे तुम्हाला दिसते आणि त्या क्वांटिटीनुसारच ट्रेड होतो. समजलं डिस्क्लोज क्वांटिटी. आता बऱ्यापैकी लोक हे यूज करत नाहीत आणि ठीक आहे, काय गरज नसते असं, हे बिग ट्रेडरसाठी असतं. म्हणजे मला जर 1000 क्वांटिटी घ्यायची आहेत, ओके, आणि मला वाटते की ते कोण सेलर नाही, मग मी अशा वेळी काय करतो, मला जर समजा 1000 क्वांटिटी बाय करायचे तर इथे मुद्दा मी 50 आकडा टाकून ठेवेल. मग दिसताना तिथं 50 ऑर्डर दिसेल, पण ज्यावेळी एखादा विकणारा 50 पैसे येईल त्यावेळी माझ्या बाकीच्या क्वांटिटी ऑटोमॅटिक ओपन होतील आणि जेवढे त्यावेळी सेलर्स असतील त्या प्राईजला तेवढे मला ऑटोमॅटिकली माझ्याकडे ते क्वांटिटी येणार आहे. समजलं डिस्क्लोज क्वांटिटी काय. आता पाहू आपण झिरोदाचं. ह्याच्या आधी पाहिलं आपण ते सगळं अपस्टॉकचं होतं, त्याच्यानंतर आपण झिरोदामध्ये पाहू. झिरोदामध्ये हा ऑप्शन असतो CNC. आता समजा इन्फोसिसचा शेअर आहे तर CNC म्हणजे हा ऑप्शन असतो की CNC आणि MIS. आता हे ते थोडं प्रत्येकाचं जे हे असतं, म्हणजे आपण सॉफ्टवेअर असतात त्याच्यामध्ये नॉर्मल चेंजेस असतात, म्हणजे टाईप्स वगैरे त्यांचं दिसण्याचा प्रकार, तर हे वेगवेगळं राहतं प्रत्येकाचं, त्यानुसार तुम्हाला कन्फ्युजन होणार, कारण सरासरी प्रत्येकाचं वेगळं अकाउंट असतं. त्यामुळे जर आता झिरोदात तुम्ही ट्रेड करताय तर ह्यात काय दिसणार आहे तुम्हाला, CNC म्हणजे काय, कॅश अँड कॅरी. ही ऑर्डर मला कॅश अँड कॅरी म्हणजे डिलिव्हरीतली जी ऑर्डर असते त्याला हा ऑप्शन येतो. त्याच्यानंतर ना MIS हा एक ऑप्शन असतो. MIS सारखा असतो मार्जिन इंट्राडे स्क्वेअर ऑफ. ही ऑर्डर फक्त इंट्राडेसाठीच असते. 3:20 आधी ही ऑर्डर तुम्हाला स्क्वेअर ऑफ करावी लागते. जर नाही करत तर ही ऑर्डर ॲटोमॅटिकली तुमची मार्केटमधून स्क्वेअर ऑफ केली जाईल. ह्यालाच MIS बोललं जातं. आणि ह्या ऑर्डरला तुम्ही मार्जिन घेऊ शकता, म्हणजे जर तुम्हाला मार्जिनमध्ये ट्रेडिंग करायचं इंट्राडेला तर तुम्हाला ह्या ऑप्शनवर क्लिक करावं लागतं. त्याच्यानंतर ना राहते मार्केट ऑर्डर. मार्केट ऑर्डर असते असते की जी मार्केट प्राईज आहे ती मार्केट प्राईज इथे तुम्हाला घ्यावी लागते. म्हणजे जी मार्केट रेट असेल त्यानुसार तुमची ती प्राईस पडणार आहे. म्हणजे जर मी आत्ता 100 क्वांटिटी बाय करतो आणि मार्केट ऑर्डरवर प्लेस करतो आहे तर जी करंट प्राईस चालू असणार आहे त्या प्राईजनं माझं बाईंग होणार आहे. त्याच्यानंतर नसतं LMT हा ऑप्शन. LMT म्हणजेच काय, लिमिट ऑर्डर फॉर वी वॉन्ट. म्हणजे काय, इथं जर क्लिक करतोय तर मला जी प्राईस पाहिजे, म्हणजे 747 आता मार्केट प्राईस आहे ही दिसते ती, मला वाटतंय की 740 बाय करायचं आहे मला, तर मी इथे 740 जर पाहिजे तर LMT वर क्लिक करेल आणि 740 टाकून त्याच्यामध्ये बाय करणार आहे.
त्याच्यानंतर जातो SL, स्टॉप लॉस ऑर्डर असते. स्टॉप लॉस ऑर्डर म्हणजे काय, तुम्ही जी ऑर्डर बाय केली तुम्हाला सेल नाही करायची, पण तुम्हाला एक स्टॉप लॉस देऊन ठेवायचा आहे सेलिंगसाठी. तर इथे मी स्टॉप लॉस देऊन ठेवतो, जी काय प्राईज मला हवी असेल, जो तुमचा काय स्टॉप लॉस असेल तो देणार आहे. SLM काय, सेम आहे दोन्हीकडे, जसं ऑफ स्टॉकला होतं तसं इकडे पण आहे. स्टॉप लॉस मार्केट म्हणजे जी काय मार्केट ऑर्डर असणार आहे ती तुमची स्टॉप लॉसला पडणार आहे. म्हणजे त्या SLM करून जर तुम्ही ऑर्डर बाय केली तर स्टॉप लॉस ऑर्डर पडेल तुमची, आणि त्या प्राईजच्या वर जाते तर ती प्राईज एक्झिक्यूट होणार नाही. पण जर सडन तुम्ही केलेल्या प्राईजच्या वर गेला आणि पुन्हा खालेला तर तो त्या प्राईजला तुमची ऑर्डर स्क्वेअर ऑफ होणार. त्याच्यानंतर ना रेग्युलर ऑर्डर असते. आता हा जो ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये, रेग्युलर ऑर्डर म्हणजे काय, हे एक नॉर्मल ऑर्डरचा प्रकार आहे. ओके, ह्याच्यामध्ये तुम्ही नॉर्मली तुम्ही कॅश अँड कॅरी करू शकता. हे ऑर्डर असते ते कॅश अँड कॅरीसाठी असते. त्याच्यामध्ये नॉर्मल ऑर्डर बोललं जातं आहे ना. त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये एक दुसरा ऑप्शन आहे BO. हा तर एक खूप छान सारा ऑप्शन आहे. BO म्हणजे असं असतं की ब्रॅकेट ऑर्डर. आता ब्रॅकेट ऑर्डरचा फायदा काय असतो, जसं अपस्टॉकमध्ये OCO होतं तसं इथं BO आहे. BO मध्ये मला स्टॉप लॉसही द्यायला येतो, टार्गेटही द्यायला येतं आणि ट्रेलिंग स्टॉप लॉसही द्यायला येतो. म्हणजे मी जर 745 बायला ऑर्डर टाकतो आहे, मार्केट प्राईज आहे 747, हे कुठले रिकमेंडेशन नाही, हे फक्त जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतो आहे. 745 मी टाकतो आहे, मला 100 क्वांटिटी घ्यायची आहेत, तर इथे मी काय करणार, स्टॉप लॉस 2 रुपये देणार आहे. म्हणजे काय, जर मी 745 बाय झालं तर माझा स्टॉप लॉस राहणार 743, 5 टार्गेटमध्ये 750 राहणार आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस 2. म्हणजे 745 वर जसं जसं तो जातो आहे तसा त्याचा तुमचा स्टॉप लॉस ॲटोमॅटिकली 2-2 रुपयाने पुढे 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 जात राहणार आहे. म्हणजे जो आधी 743 असेल तो पुन्हा 745 होईल, 747 होईल, हे सेम तुमचं ट्रेल होत जातं. समजलं? कवर ऑर्डर सेम आहे. कवर ऑर्डरमध्ये तुम्हाला तुमची जी बाय करताय त्याच्याबरोबरच तुम्हाला स्टॉप लॉसही द्यायला येतो आणि त्याच्याबरोबर तुम्ही ट्रिगर प्राईजही टाकू शकता. ट्रिगर प्राईज म्हणजे काय असतं, जर मी 742 बाय करतोय, ओके, किंवा जर कवर ऑर्डर लावतोय, तर मला वाटतं की 742.50 ती प्राईज आली की माझा स्टॉप लॉसची जी प्राईज असते तो तिथे ट्रिगर केला जातो. ट्रिगर म्हणजे काय, ती ॲक्टिवेट होती तुमची पोझिशन आणि तुमची ऑर्डर तुमची ॲक्टिवेट होते आणि तिथून तो ती ऑर्डर स्क्वेअर ऑफ केली जाते जर त्याच्या खाली गेलं तर, कवर ऑर्डरमध्ये. समजलं मित्रांनो? त्याच्यानंतर ना हा टाईप असणार आहे पुढचा. आता मी जर मार्केट बाय करतो तर ही जी डे आणि IOC दोन्हीकडे सेम आहे. डे म्हणजे डेसाठी ती ऑर्डर पेंडिंग राहणार आहे. जर तुमची ऑर्डर जर होतच नाही, म्हणजे जर मी आत्ता बाईंगला लावतो 100 क्वांटिटी 745 बायला लावली पण ती 745 प्राईज माझी आलंच नाही, तर ती ऑर्डर 3:30 मार्केटमध्ये ॲक्टिवेट राहणार आहे. 3:30 ॲटोमॅटिकली ती प्राईस जी ऑर्डर टाकली ती ॲटोमॅटिकली कॅन्सल होऊन जाईल. समजलं मित्रांनो? धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की ऑर्डरचे जे टाईप्स आहेत त्याचा यूज काय करायचा आहे, त्याचा अर्थ काय होतो, जेणेकरून ज्या नवीन लोकांना समजण्यास मदत होईल किंवा तुम्हाला वाटते की तुमच्या कुठल्या मित्राला ह्याच्याबद्दल ज्ञान यावं, माहिती असावी, तर ही व्हिडिओ नक्कीच तुम्ही त्यांना शेअर करू शकता. आणि जर हा व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुमच्या ह्या व्हिडिओबद्दल किंवा आणखी काही कमेंट्स असतील, जर तुम्हाला काय अजून शिकायचं आहे, कुठला टॉपिक्स हवा आहे, तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता. तसेच ह्या डिस्क्रिप्शन लेटरमध्ये तुम्हाला मी एका माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही जॉईन व्हा. फक्त हा लिंकवर जाऊन एक लक्षात ठेवा, इथे कुठल्याही प्रकारचं मार्केटिंग करू नका प्लीज. तुमचं काय करायचं आहे तर हा फक्त शेअर मार्केटसाठी आहे आणि क्वेरीज विचारण्यासाठी बनवला आहे. इथे कुठल्या प्रकारच्या मी कोणाला टिप्स वगैरे देत नाही, ओके, फक्त क्वेरीज क्लिअर केल्या जातील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन विषयासह. थँक्यू. नमस्कार.